नमस्कार, महाराष्ट्राची खबरबातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आता पाहणार होतो आपण सविस्तर। तर सुरुवातीलाच बातमी येते पीएफआय संदर्भातली, कारण पुण्यामध्ये पीएफआय संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याच्या घटनेचा राज्यातील विविध राजकीय पक्षांनी निषेध केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यावर भाष्य केलंय। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी फडणवीसांनी केलेली आहे। आणि यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली आहे। मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्रामध्ये येणार असल्याचा पुरावा दाखवा असं आव्हान फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना दिलंय। तसंच आदित्य ठाकरे रोजच खोटं बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली। अशी घोषणा आम्हाला मान्य नाही। महाराष्ट्रात आणि भारतात ही घोषणा खपवून घेतली जाणार नाही। मी सीपींना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, देशद्रोहाचा गुन्हा अशा लोकांवर त्या ठिकाणी लागलाच पाहिजे। घोषणा सहन केल्या जाणार नाहीत। गृहमंत्री इकडे आहेत, गृह विभाग त्यांना पूर्ण त्यांचा बंदोबस्त करेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये देशद्रोही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही। मी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहे। पुण्यामध्ये पीएफआय संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करण्यात आल्याच्या घटनेचा राज्यातील विविध राजकीय पक्षांनी निषेध केलाय। पुण्यात भाजप, मनसे आणि युवा सेनेनं जोरदार आंदोलन करत या घटनेचा निषेध केलेला आहे। तर पुण्यात पोलीस आयुक्तालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पीएफआय संघटनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तर ज्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्यात त्या ठिकाणी युवा सेना पुणे शहराच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पाकिस्तानचा झेंडा त्याच जागेवर फाडण्यात आला आणि यावेळी पीएफआय पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवा सैनिकांनी केलेली आहे। तर मनसेनंही पुण्यामध्ये पीएफआय विरोधात आंदोलन केलंय। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोही पिलावळीला ठेचून काढा अशी मागणी मनसैनिकांनी केली आहे। देशद्रोही प्रवृत्तींना राज्यात थारा मिळाला नाही पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। तर आपण तीन ठिकाणची दृश्य यावेळेला पाहतोय। कडक कारवाईची मागणी एका बाजूला केली गेलेली आहे। युवा सेना ही चांगलीच आक्रमक झालेली होती। पाकिस्तानचा झेंडा त्यांच्याकडून फाडण्यात आला। तर मनसे कडनं देखील तशाच प्रकारची घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। देशद्रोह्यांवरती कडक कारवाई करा असा आता प्रत्येक स्तरामध्ये जो आहे तो आवाज उमटू लागलाय। पीएफआय विरोधात झालेली पुण्यातली आंदोलनं आणि त्या संदर्भातली दृश्य आपण यावेळी पाहतोय। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करा, देशद्रोह्यांवर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरतीय। या देशामध्ये कुठली घोषणा द्यायची असेल तर ती भारत माता की जय, वंदे मातरम हीच घोषणा असली पाहिजे। परवा दिवशी ज्या व्यक्तींनी, ज्या राष्ट्रविघातक व्यक्तींनी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या त्या व्यक्तींवरती त्वरित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे। त्या मागणीसाठी आम्ही पोलीस आयुक्तांना आज निवेदन दिलं, त्यांची भेट घेतली। पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं, खास करून आदित्य ठाकरेंवर त्यांनी टीकास्त्र सोडलं। आदित्य ठाकरे हे खोटं बोलतात। मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्रामध्ये येणार होता तर त्यांनी पुरावे द्यावेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच अजित पवार, नाना पटोले यांनाही त्यांनी टोले लगावलेत। माझा त्यांना सवाल आहे की मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्रात येणार होता याचा एक चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकतात का? ते काय मनात येईल ते बोलायचं? आपल्या काळात काय कर, अडीच वर्ष होते ना, थोडे थोडकं नव्हते, अडीच वर्षात काहीच केलं नाही। अडीच वर्ष केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या एवढं एकमेव काम यांनी केलं आणि आता वाटेल ते मनात येईल ते बोलता। माझा त्यांना सवाल आहे, एक चिठ्ठी तर दाखवा। मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्राला सँक्शन झाला होता आणि मग तो दुसरीकडे गेला। रोज बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, यांनी महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही। आम्ही हिमतीने महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट आणली, यापुढे आणून दाखवू। काल परवा कोणीतरी इथे येऊन आंदोलन वगैरे केलं, त्यांनी ती जागा दिली होती का त्यांना? ती जागाही आम्ही दाखवली। आम्ही शेवटच्या महिन्यामध्ये बाबा जाऊ नका, आम्ही सगळं करायला तयार आहोत असा प्रयत्न केला। त्यामुळे आता ठीक आहे, काही लोक नाटक नौटंकी राजकारण करतायत, परंतु
माझं एक स्पष्ट मत आहे की जोपर्यंत राज्यातलं वातावरण चांगलं आपण करत नाही, औद्योगिक वातावरण आपण चांगलं करत नाही, तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट येत नाही। ते वातावरण चांगलं करण्याचं काम हे आमच्या काळात आम्ही करू आणि पुन्हा एकदा टॉपमोस्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून महाराष्ट्राला आम्ही त्या ठिकाणी नेऊन जाऊ। मी त्यांना हा गुरुमंत्र देईल की येत्या काळामध्ये त्यांनाही जर दोन तीन कधी त्यांचं राज्य आलंच आणि त्यांनाही दोन तीन चार जिल्हे ठेवायचे असले तर ते कसे मॅनेज करायचे हे तर गुरुमंत्र त्यांनाही मी देईन। मात्र हे जे जिल्हे माझ्याकडे आहेत, नियोजन मंत्री म्हणून या ठिकाणी सगळे जिल्हे माझ्याकडे आहेत आणि मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय, त्याच्यामुळे सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसला। नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करत असतात, ते तुम्ही ऐकायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा, त्यांच्या विनोदावर आम्हाला रिएक्शन का विचारता, कारण ते बेताल बोलतात। त्यामुळे अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला काही उत्तर देण्याइतपत माझ्यापुढे वेळ नाही। त्यानंतर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि ती बातमी म्हणजे की एका बाजूला संपूर्ण नारेबाजी सुरू आहे नवी मुंबईच्या तुर्भे इथे, तर माथाडी कामगारांचा मेळावा संपन्न झालेला। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माथाडी कामगारांच्या नावावर वसुली करणाऱ्या वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार आहे असा इशारा दिला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे काम करणारं सरकार आहे, आम्ही फक्त मंत्रालयात नाही तर गाडीमध्ये रस्त्यावरती पण सह्या करतो असा टोला उद्धव ठाकरेंना लगावलाय। आपल्यामध्ये देखील द्वेष भावना निर्माण करण्याचं काम आपापसामध्ये कुणी करता कामा नये। शेवटी आपल्याला या सरकारच्या मात्र सरकार तुमच्या पाठीशी जे 2.5 वर्ष फाईल हल्ली नव्हती, आम्ही आल्या आल्या जवळपास 1-1.5 हजार लोकांच्या अधिसंख्य पदांची निर्णय घेऊन टाकला, नियुक्त्या चालू झाल्या, हे कधी झालं होतं का? म्हणून जे ज्या योजना ज्या सुविधा देण्यावर हा सरकार हे सरकार कधीही हात आकडता घेणार नाही। कुठली फाईल अडवायची, कुठली फाईल ठेवायची असं कधीही त्यांनी केलं नाही। आम्ही तर मंत्रालयात नाही, गाडीमध्ये पण सहाय्य करतो, रस्त्यावर पण सहाय्य करतो, कुठलाही काही आमचं इंटेन्शन क्लिअर असतं, ही सही केलेली त्याच्यामध्ये लोकांना न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, माय भगिनीना न्याय मिळेल, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सगळ्या घटकांना, माथाडी कामगारांना न्याय मिळेल म्हणून आम्ही काही परवा करत नाही। गेल्या 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती सरकारमध्ये, काय परिस्थिती होती राज्यामध्ये, सगळे आपले अशा बसले होते। आम्ही आल्या आल्या गणपती उत्सव, गोविंद उत्सव, नवरात्र उत्सव दोन धडाक्यात झाला ना, या राज्यामध्ये चैतन्य निर्माण झालं, या राज्यामध्ये पॉझिटिव्हिटी वातावरण निर्माण झालं, जे निगेटिव्हिटी होती ती दूर करण्याचं काम केलं। मला कोणी सांगितलं मुंबईमध्ये 9,000 कोटीची उलाढाल झाली गणपतीमध्ये, हे कशाचं नव्हतं काय? हे सर्वसामान्य लोकांना घरामध्ये बसवून ठेवण्याचं काम आम्ही करणार नाही, त्यांचा कारभार रोजंदारी त्यांना निर्भयपणे निर्बंध मुक्त वावरता आलं पाहिजे हे सरकार करणार आहे। सरकार सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता आणलाय, आम्ही निर्णय घेणारे लोक आमच्या हातात पेन आणि पट्टी सही करण्याकरता आणि सकारात्मक लिहिण्याकरता आहे, आम्ही कागद बाजूला टाकणारे लोक नाही हो, आम्ही निवेदनही स्वीकारायचं नाही असं करणारे लोक नाही हो। मुख्यमंत्री आणि मी रोज 500-700 हजार लोकांना भेटतो, त्यांची कामं ऐकून घेतो, त्यांची कामं त्या ठिकाणी करतो। शिवाजी पार्कामध्ये दसरा मेळाव्याला कोर्टानं परवानगी दिली आहे, हा निर्णय सर्वांनी मान्य केलाय पाहिजे, मात्र यात अशी कोणती मोठी लढाई जिंकली असा सवाल पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेला आहे। त्यांना न्याय मिळाला आहे, त्यांची सभा तिथे झाली पाहिजे असं जर कोर्टाने म्हणलं असेल तर ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, आम्ही मान्य केलं आहे, आम्ही आमची PKC मध्ये तयारी सुरू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये फार लढाई जिंकलो ना असं झालं तसं झालं, 3 तासाची सभा त्याच्यात काय लढाई आहे, त्याच्यामध्ये आता गौण कोणाकडे जास्त लोक येतात याच्यावर सगळ्या लोकांचं लक्ष आहे। आता यांना टीका केल्याशिवाय दुसऱ्या गोष्टी नाही आहे, शेवटी शिवसेना पक्ष हा कोर्टात गेला नाही, एक स्थानिक आमदार तिथला कोर्टात गेला आणि त्यांनी मागणी केलेली होती, त्यामध्ये आम्ही सगळं कोणी मागणी केली नव्हती की यांना शिवतीर्थ देऊ नका, शिवतीर्थ आल्यावर त्यांची सभा होती तर चांगली गोष्ट आहे ना, झालीच पाहिजे ती सभा, फक्त तिथं सोनिया गांधी आणि शरद पवारांची विचार मांडू नका एवढीच अपेक्षा आहे।
तर गुलाबराव पाटील यांनी केलेली टीका तर आपण पाहिली, मात्र दुसरीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी बिनबुडाचे आरोप करू नयेत, पुरावे द्यावेत असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे. सत्ता गेल्यावर घरोघर फिरायला लागल्याचा टोलाही केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. खंजीर ज्यांनी खुपसला त्यांच्याच सभेला जर तरुण गर्दी करत असतील तर त्या तरुणांच्या समोर वस्तुस्थिती यायला लागेल. त्या तरुणांना मी ही वस्तुस्थिती समजावून सांगेन. ज्यांनी ही सभा घेतली त्यांच्याच सरकारने आणि त्यांचेच वडील त्याला मुख्यमंत्री होते, मग त्यांना त्यांनी ह्या इन्व्हेस्टमेंटच्यासाठी जी हायपॉवर कमिटी आहे त्याच्या सभा घ्यायला का भाग पाडलं नाही, हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या तरुणांनी विचारावं की सातव्या मजल्यावर आदित्य साहेबांचं ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये आदित्य साहेब किती वेळा गेले, हा एकदा त्यांनी संपूर्ण सीसीटीव्ही असतो मंत्रालयामध्ये, कोणी खोटं बोलू शकत नाही. जे लोक आपल्या कार्यालयामध्ये जाऊ शकत नाही ते महाराष्ट्राचा विकास काय करणार आहेत. तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करताय, नाहीतर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा येत नव्हता. आज सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघर फिरायला लागला. ज्या शिवसैनिकांना साधी तुमची भेट मिळत नव्हती, आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार वर्षाच्या समोर रस्त्यावर उभे राहत होते, ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रावर आणलेली होती आणि तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता. त्याला आम्हाला सुद्धा खरं सांगत महाराष्ट्रभर फिरायला लागेल, परंतु आम्ही आमची कामं करून ते लोकांना सांगू. कामं ठेवून आम्ही केवळ यात्रा काढत राहणार नाही. माझी यात्रा असताना मी शाळांना भेटी दिलेल्या आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी आदित्य ठाकरेंनी तळेगावातून शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतलाय. आदित्य ठाकरे खोटी माहिती देऊन तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदमांनी केलाय. वेदांता सोबत झालेल्या कराराची कागदपत्र दाखवावीत असं आव्हानच कदमांनी दिलेलं आहे. आदित्य ठाकरेंनी ज्या ठिकाणी शनिवारी सभा घेतली त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्याच्या वडगाव मावळमध्ये आदित्य यांनी सभा घेऊन वेदांता फॉक्सकॉनबद्दल सरळ सरळ खोटी माहिती महाराष्ट्राला दिली. हजारो युवकांची दिशाभूल करता तुम्ही, सरळ सरळ खोटं सांगता. आमचं आव्हान आहे, उद्या सकाळी 11 वाजता आम्ही देखील ज्या ठिकाणी आदित्य यांनी सभा घेतली त्याच ठिकाणी आम्ही हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार. तर शिवसेनेमधील 2 ते 3 खासदार आणि 5 आमदार शिंदे गटात येणार असल्याचं भाकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी केलेलं आहे. परभणीमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार हे काल परभणीमध्ये आलेले होते आणि त्यावेळी पूर्णा इथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर त्यांनी परभणीमध्ये मेळावा घेतला. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या सेनेतील आमदार आमच्याकडे येण्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. आपण 2-3 खासदार येणार, 5 आमदार परत येणार, पण ते पागल येणार आणि हे फार सधी सांगितले. पहिले तुम्ही आता ज्या गल्लीपर्यंत उतरले, पहिले उतरले असते ही वेळ आली असती का? शिवसेनेच्या लोकांवर त्यावेळेस काळामध्ये अन्याय झाला, त्या दूर करण्यासाठी सर्व आमदारांनी विनंती केली एकनाथ शिंदे साहेबांना, काय तुम्ही निर्णय घ्या. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज पुन्हा शिवसेनेवर आणि ठाकरेंवर टीका केलेली आहे. ज्यावेळी मला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवण्यात आलं होतं त्यावेळीच मी शपथ घेतली होती की यानंतर मातोश्रीची पायरी चढणार नाही. 2020 आम्ही करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतलेला होता. तर तिकडे वर्ध्यात संदीपान भुमरेंनीही ठाकरेंवर टीका केली आहे. वरुण आणा वा तेजस आणा, एकटे एकनाथ शिंदे सगळ्यांना पुरून उरतील असं वक्तव्य संदीपान भुमरेंनी केलेलं आहे. कोरोना काळामध्ये एकनाथ शिंदे आणि आम्ही कामं केली, उद्धव ठाकरे फक्त घरी बसून होते, आता फिरून काही उपयोग होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. 30 वर्षे हा फटका शिवसैनिकापासून आमच्यापर्यंत आम्ही राबतोय ना, झुरतोय. तुम्ही बोट वर केलं की आम्ही आमच्या छातीचा कोट करून रस्त्यावर ठेवून उतरतोय. मग आम्हाला तुम्ही अशा पद्धतीने वागणं द्यायचं कारण नाही, मला तुम्हाला सांगता येणार नाही. मग म्हणलं मी सांगतो तुम्हाला, ऐका, ऐकावं लागेल तुम्हाला. आज या क्षणापासून ह्या मातोश्रीची पायरी परत चढणार नाही आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट मी दाखवून दिल्याशिवाय एवढं बोलून मी माझ्या गाडी बसतो आणि गेलेलो. घरी होते मातोश्रीत बसू, ऑनलाईन बघतो, कोणतं
आता काय फिरू राहिले. त्यावेळेस आदित्य ठाकरे काय गेले, अहो ज्या माणसाचं 85 वर्ष वय शरद पवार साहेबांचं, ते स्वतः महाराष्ट्रात फिरले कोरोनाच्या काळात. ठीक आहे, राष्ट्रवादीचे नेते पण फिरले का नाही ते, यांना काय झालं. उद्धव साहेब नाही गेले तर आदित्य काय गेले नाही. धसका घेतला म्हणून घराच्या बाहेर पडले, त्याला तेजस्वी काढा लागला बाहेर. आता काय, आता वरून हे तेजस आहे पण किती बाहेर काढा तुम्ही, त्याला एकटे शिंदे साहेब का फी. भंडारा इथे 9 जानेवारी 2021 रोजी शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या NICU कक्षामध्ये आग लागलेली होती. यात 10 बालकांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि त्याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी अमरावती इथल्या शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली. मात्र सुदैवानं यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. पाहूयात या चिमुडींनी मृत्यूला मात कशी दिली ते. अमरावतीतील शासकीय जिल्हा रुग्णालयात आगडोम. रुग्णालयात एकच खळबळ उडाली. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचं प्रसंगावधान. सुदैवानं कोणतीही प्राणहानी नाही. NICU 37 बालकं होती. 12 बालकांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात रविवारी सकाळी आग लागल्यानं एकच खळबळ माजली. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 2 लहानगे यामध्ये किरकोळ जखमी झाले. त्या दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात 37 बालकं होती. आग लागताच तातडीनं ही आग नियंत्रणात आणली गेली. 12 बालकांना सुरक्षितरित्या इतर रुग्णालयात शिफ्ट केलं गेलं. रुग्णालयातील कर्मचारी आणि नर्सेसनं वेळीच प्रसंगावधान राखत सगळ्या बालकांना हलवल्यामुळं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. व्हेंटिलेटर मशीनमध्ये छोट्या प्रमाणात आग लागली तर उपस्थित डॉक्टर आणि सिस्टरांनी लगेच ती तातडीनं आग विझवली आणि व्हेंटिलेटरवर जे बेबी होतं त्याला शिफ्ट केलं. बाकी सगळे बेबी आपण शिफ्ट केलेले आहेत. आग ही होती तातडीनं नियंत्रणात आणलेली आहे. एकाच जागी एका इन्स्ट्रुमेंट पुरतीच होती, बाकी कुठं स्प्रेड नाही झाली. आगीची बातमी समजताच अग्निशमन दलाची टीम देखील वेळीच घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी परिस्थिती वेळीच हाताळत रुग्णालयातल्या इतर भागांमध्ये ही आग पोहोचण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. NICU शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलातल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वो एक मशीन है ICU में, इंगो मशीन बोलते हैं, उसमें वायरिंग में शॉर्ट सर्किट हुआ जिसके कारण आग लगी शॉर्ट मशीन में. गेल्या वर्षी भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात देखील NICU अशाच प्रकारची आग लागली होती आणि या आगीमध्ये 10 चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. रविवारच्या घटनेच्या वेळी तीच घटना आठवून सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. मात्र सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची घटना समजताच नेत्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी आणि यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळेला पटोले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले आणि नाना पटोले यांनी यावेळेला सरकारला काही खोचक टोलेही लगावले. 6-6 जिल्ह्याला 1-1 पालकमंत्री स्पायडरमॅन सारखं अशी व्यवस्था जी केलेली आहे. प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीचा आज समन्वय नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनेला जी काही शासनाची जी भूमिका असली पाहिजे ती कुठेही स्पष्ट होत नाही. नानांच्या पाठोपाठ माजी मंत्री आणि भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी रुग्णालयात जात पाहणी केली. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही चर्चा केली असून आगीच्या घटना या अचानक घडणाऱ्या दुर्घटना असून त्याचं कुणीही राजकारण करू नये असंही पोटेंनी स्पष्ट केलंय. शासकीय ज्या काही हॉस्पिटल्स आहेत त्या पूर्णतः आहे, पण जी काही एखादी काही घटना होते ती कोणाला सांगून होत नाही. साधारणतः कोणी याच्यामध्ये जबाबदारी जनरली कोणी घेत नाही. परंतु तुम्हाला एक सांगतो, आम्ही भारतीय जनता पार्टीची आणि शिंदे सरकार या ठिकाणी आहे. आम्ही पूर्णतः त्याची जबाबदारी घेऊन पूर्णतः जी काही मदत करायची ती पूर्ण मदत करू. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या आगीच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेत या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे तात्काळ आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत याबाबत योग्य त्या उपाययोजना राबवता येतील. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत,
अमरावती। ब्रेक नंतर आपण पाहताय महाराष्ट्राची खबर बात। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। गोंदियामधील आदिवासी शाळा मजिदपूर इथल्या 120 आदिवासी मुलांना एकाच टेम्पोमध्ये कोंबून नेल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे। आदिवासी मुलांचे होणारे हाल न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी दाखवले होते आणि त्या वृत्ताची दखल राज्य सरकारनं घेतलेली असून आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तिथे प्राध्यापकाला निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर आदिवासी मुलांना अशा पद्धतीनं घेऊन जाणं चुकीचं असल्याचं सांगत आदिवासी मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले। तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।